स्पॅनिश नौदलाचा खूप मोठा पराभव केला इंग्रजांनी त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी भावना ज्या होत्या त्या अतिशय उच्चकोटीला पोचलेल्या होत्या देशप्रेम भारून उरलं होतं पूर्ण इंग्लंडमध्ये दिस रिझल्टेड इन अ रिव्हिजिटिंग ऑफ हिस्ट्री बाय ड्रामेटिस्ट यामुळे काय झालं याचा परिणाम असा झाला की इतिहासाला परत परत त्यांना निहाळण्याची भेट देण्याची इच्छा झाली तिथल्या नाटककारांना त्या नाटककारांनी मग इतिहासाच्या संकल्पनेवर नाटकं लिहायला सुरुवात केली ऐतिहासिक संकल्पना वापरून इंग्लिश प्ले राईट्स टर्न टू राफेल हॉलिनशेड्स शेड्स क्रॉनिकल्स ऑफ इंग्लंड फर्स्ट पब्लिश्ड इन फिफ्टीन सेवन्टी सेवन फॉर देअर मटेरियल इंग्लिश नाटककार कुठे वळले कोणत्या स्रोताकडे वळले तर राफेल हॉलिनशेडनी क्रॉनिकल्स ऑफ इंग्लंड म्हणजे इंग्लंडचा इतिहास नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं होतं पंधराशे सत्याहत्तरमध्ये आणि ते मटेरियल म्हणून वापरायला लागले कारण त्याचा इतिहास अतिशय परफेक्ट होता इव्हन शेक्सपिअरनीसुद्धा रॅपेल रॅफेल होलिनशेट्सची क्रॉनिकल्स ऑफ इंग्लंड याचे रेफरन्सेस घेतले होते दट्टम क्रॉनिकल प्ले इज ऑफन यूज टू डिस्क्राईब प्लेज डिलिंग विथ हिस्टॉरिकल फॅक्ट्स रादर दॅन विथ लिजंड्स मिथ्स और फिक्शिशस इव्हेंट्स हा जो शब्द आहे क्रॉनिकल प्ले हा नेहमी अशासाठी वापरण्यात येतो अशा नाटकांचं वर्णन करण्यासाठी वापरण्यात येतो ज्याचा संबंध ऐतिहासिक तथ्यांशी आहे न की दंतकथा पुराणकथा का किंवा काल्पनिक कथेशी का म्हणजे क्रॉनिकल प्लेजचा संबंध असतो ऐतिहासिक सत्याशी काल्पनिक गोष्टीशी त्याचा संबंध नसतो सच प्लेज आर ऑल्सो नोन एज हिस्ट्री प्लेज या नाटकांना ऐतिहासिक नाटकेसुद्धा म्हणतात

नाऊ लेटर डिस्कस फीचर्स ऑफ अ क्रॉनिकल प्ले आता आपण वैशिष्ट्य पाहू क्रॉनिकल प्लेची म्हणजे ऐतिहासिक नाटकाची वैशिष्ट्ये काय काय आहेत द सब्जेक्ट ऑफ द प्ले इज द लाईफ ऑफ अ किंग और अ नॅशनल हिरो या नाटकाचा विषय एक महान राजा किंवा एक राष्ट्रीय नायक यांचं जीवन असतं म्हणजे खूप मोठ्या विषयावर हा क्रॉनिकल प्लेचा संबंध आधारित असतो नंबर टू द प्ले मे फीचर बोथ रिअल हिस्टोरिकल कॅरेक्टर्स युजली द मेजर कॅरेक्टर्स इन द मेन प्लॉट अँड इन्व्हेंटेड कॅरेक्टर्स युजली मायनर कॅरेक्टर्स इन द सब लॉड ऑर कंपोजिट्स ऑफ व्हेरियस हिस्टोरिकल कॅरेक्टर्स दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या नाटकात दोन्ही प्रकारचे पात्र असतात एक खरे ऐतिहासिक पात्र जे मोठे मोठे कॅरेक्टर्स असतात मुख्य कथेतील आणि काही छोटे छोटे कॅरेक्टर्स असतात ज्यांचा काल्पनिक शोध लावला जातो आणि ते सब प्लॉट म्हणजे उपकथानकामध्ये असतात ते उपकथानकात दोन चार विशिष्ट परिस्थितीचं कॉम्बिनेशन करून विशेष विश विशेष ऐतिहासिक पात्र घेऊन त्यांची गुंफण केले जाते इन शॉर्ट दुसऱ्या पॉईंटमध्ये यात खरे कॅरेक्टर्स तर असतातच असतात खरी पात्रे पण ती मोठी असतात मोठ्या प्लॉटची असतात मुख्य प्लॉटची असतात आणि छोटी छोटी पात्रे ही काल्पनिक असतात तिसरं वैशिष्ट्य ऑल द मायनर एपिसोड्स वी इन्व्हेंटेड बाय द ड्रॅमॅटिस्ट फॉर ड्रॅमॅटिक ऑर थिमॅटिक पर्पजेस द प्ले राईट्स युजली स्टक टू हिस्ट्री विथ रिगार्ड टू मोर इम्पॉर्टंट इव्हेंट्स भले छोटी छोटी एपिसोड्स असतात नाटककार काही संकल्पनेसाठी वापरतो किंवा काही नाटकीय अंदाज तिखट मसाला भरण्यासाठी त्यात परंतु नाटककार सामान्यतः ऐतिहासिक तथ्यालाच चिटकून राहतात मुख्य घटना ज्या आहेत त्यात ते मसाला वापरत नाहीत काल्पनिक गोष्टी वापरत नाहीत खोटं नाटकही पेरत नाहीत समटाईम्स हिस्टॉरिकल इव्हेंट्स विथ टेलिस्कोप टू सूट द नेरेटिव्ह कधी कधी काही ऐतिहासिक घटनांचा टेलिस्कोप वापरतात म्हणजे खूप खोलवर जाऊन त्याचं अध्ययन करतात खूप मायन्यूट ऑब्झर्वेशन करतात आणि नंतर त्याला वर्णनायोग्य बनवतात ज्यामुळे तुमचं ऐतिहासिक तथ्य अतिशय प्रखरपणे समोर येईल आणि चौथं आणि शेवटलं वैशिष्ट्य आहे कॉमन थीम्स अँड स्टोरी लाईन्स इन्क्लूड ॲम्बिशन रिस्पॉन्सिबिलिटी सक्सेशन टू द थ्रोन पॉवर अँड मॉरॅलिटी अँड सिव्हिल वॉर यात काही सामान्य संकल्पना आहेत सामान्य विषय आहेत सामान्य कथा आहेत ज्यात ध्येय महान ध्येय म्हणजे राजे महान ध्येयांनी पछाडलेली दाखवतात रिस्पॉन्सिबिलिटी महान जबाबदारी सक्सेशन टू द थ्रोन म्हणजे एका ऐवजी दुसरा त्याचा वारस पावर, सत्ता मॉरॅलिटी नैतिकता अँड सिव्हिल वॉर गृहयुद्ध एवढ्या सगळ्या संकल्पनेवर क्रॉनिकल प्ले आधारित असतात हिअर वी कम टू द एंड ऑफ धिस लिटररी टर्म क्रॉनिकल प्ले थँक यू व्हेरी मच